खेड वार्तामध्ये आपले हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकणार, युवा नेते योगेशदादा कदम. आंबोली येथील युवकाच्या मृत्यू प्रकरणी वरवली येथील दोघांना अटक. सातही देऊ आणि लातही मारू, उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला केले लक्ष. अखेर नारायण राणे यांचा स्वाभिमानी महाराष्ट्र पक्ष. आणि दसरा दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 3 विशेष गाड्या. आता पाहूया सविस्तर वृत्त. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांनी कितीही जोर लावला तरी खेड, दापोली आणि मंडणगड या तीनही तालुक्यातील ग्रामपंचायतींवर भगवाच फडकेल असा जबरदस्त आत्मविश्वास युवा सेना नेते योगेशदादा कदम यांनी व्यक्त केला आहे. दापोली तालुक्यातील वेळवी, देगाव, आगारवायंगणी, भडवळे या ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या सरपंचांची निवड बिनविरोध करण्यात योगेशदादा कदम यांना यश आले असल्याने त्यांचा आणि युवा सैनिकांचा आत्मविश्वास आणखीन वाढला आहे. येथील दंत महाविद्यालयात पत्रकार परिषद बोलावून योगेशदादा कदम यांनी निवडणुकीबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, जनतेला आता राजकारणापेक्षा विकास हवा आहे. जो पक्ष विकासाशी बांधिलकी ठेवेल त्याच पक्षासोबत राहण्याचा निर्धार आम जनतेने केला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आमदार रामदासभाई कदम यांनी खेड, दापोली आणि मंडणगड या 3 तालुक्यांमध्ये विकासाची गंगा आणली आहे. विकास कामे करताना त्यांनी कधीच पक्षीय भेदभाव केलेला नाही. कोकणचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून रामदासभाई कदम काम करत आहेत. गेल्या काही वर्षात शिवसेनेच्या माध्यमातून रामदासभाई कदम यांनी खेड, दापोली आणि मंडणगड या 3 तालुक्यांचा विकासात्मक चेहरा मोहराच बदलून टाकला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आम जनतेने शिवसेनेलाच पसंती दिली आहे. याची पुनरावृत्ती ग्रामपंचायत आणि विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. दापोली आणि मंडणगड या दोन्ही तालुक्यांमध्ये सध्या शिवसेनेला अतिशय पोषक असे वातावरण आहे. खेड तर आमची होमपीचच आहे, त्यामुळे आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुका या तर आम्ही जिंकणारच, परंतु त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही खेड, दापोली आणि मंडणगड मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास योगेशदादा कदम यांनी व्यक्त केला. खेड शहर शिवसेना नवरात्रोत्सवानिमित्त दिनांक 21 ते 30 सप्टेंबर 2017 या कालावधीत दांडिया रथचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दांडिया प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विजयादशमीच्या दिवशी तर चक्क 1025 पेक्षा जास्त जोड्या दांडियांचा आनंद लुटत होत्या. यामध्ये प्रत्येक दिवशी बक्षिसांची लयलूट करण्यात आली. रोज लहान मुलांमधून एक मुलगा आणि एक मुलगी निवडून त्यांना बोथ साईड सिरॅमिक स्टडी बोर्ड, युवक युवतींसाठी सॅमसंग मोबाईल, संकेत ऑप्टिकल्स यांकडून रोज 2 सनग्लासेस, मैत्रीण कलेक्शनमधून ड्रेस पीस, शगुन रेडीमेड्सतर्फे युवतींसाठी कुर्तीज, जगदीश क्लॉथ स्टोअर्सतर्फे पैठणी, महिलांसाठी रोज आकर्षक साडी, शिवसेना महिला आघाडीतर्फे चंदन साडी पुरस्कृत 12 साड्या, युवक युवतींसाठी मनगटी घड्याळे, पर्यावरण मंत्री आमदार रामदासभाई कदम यांच्या पत्नी सौज्योती कदम यांच्याकडून 9 दिवसात 24 पैठणींचे वाटप, तसेच रोज दांडिया खेळायला येत असलेल्या 150 मुलांना स्कूल बॅग देण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाजारपेठ मित्रमंडळाने कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात मोलाची कामगिरी केली. विद्युतभारित तारेला स्पर्श होऊन झालेल्या युवकाचा मृत्यूला कारणीभूत धरून वरवली येथील दोघांना खेड पोलिसांनी अटक केली आहे. वन्य प्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणासाठी शेतीभोवती सोडण्यात आलेल्या विद्युतभारित तारेला स्पर्श झाल्याने आंबोली येथील कल्पेश यादव या 22 वर्षीय युवकाचा शुक्रवारी मध्यरात्री दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेला शेतीभोवती विद्युत प्रवाह सोडणाऱ्या दोघांना जबाबदार धरून त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कल्पेश याच्यावर आंबोली येथील स्मशानभूमीत अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचालित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल येथे 1 ऑक्टोबर रोजी कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहाचा उद्घाटनाचा आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम डॉ. बाळासाहेब सावंत, गोविंद जोशी, हरिश्चंद्र गीते, प्रमुख वक्ते माधव अकलगे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी वेरळच्या सरपंच सौमनस्वी भोसले, उपसरपंच सौ खाडगे, महिला ग्राम समिती अध्यक्ष अश्विनी माबदी, ज्ञानदीप महाविद्यालयाचे प्राचार्य उमेशकुमार बागल, बोडके सर, भाजपा शहराध्यक्ष शशिकांत चव्हाण, जेसीसीचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर, सचिव अनिल मोरे यांच्यासह शाळेतील पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नीट आणि जेईई यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांनी विषयानुरूप मार्गदर्शन केले. यावेळी इयत्ता 8वी ते 10वी आणि 11वी ते 12वीचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रशालेचे प्राचार्य पवार सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ नेहा आपटे यांनी तर अजित कदम यांनी आभार मानले. शिवसेनेचे सगळे काही खणखणीत आणि ठणठणीत असते. आम्ही सरकारला साथही देऊ आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रसंगी लाथही मारू असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कायम राहणार असल्याचे शनिवारी स्पष्ट केले. दसरा मेळाव्यात ते म्हणाले की देशभर कारभाराचा चिखल झाला आहे. मळच मळ दिसतो, कमळ कुठे दिसतच नाही. स्वतः अच्छेदींचे स्वप्न पाहणारे सरकार सामान्यांची झोप उडवत आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. सहनशीलतेचा अंत पाहू नका, वाटेल त्या क्षणी निर्णय घेऊन, एवढाच काय तो इशारा ठाकरे यांनी दिला. मेळाव्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, पण गर्दीचा आकडा ओसरल्याचे दिसत होते. सत्तेतून बाहेर पडण्याची भूमिका उद्धवजी जाहीर करतील या अपेक्षेने आलेल्या शिवसैनिकांची निराशा झाल्याचे जाणवत होते. खेड येथील जयेश गुहागरकर तीनबत्ती नाका येथे श्री डिजिटल ॲडव्हर्टायझिंग या नवीन व्यवसायाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर 2017 रोजी आमदार संजयराव कदम आणि नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. श्री डिजिटल ॲडव्हर्टायझिंगद्वारे आपल्या व्यवसायातील काही फोटोज, व्हिडिओ क्लिप आणि आपल्या ऑफर्स लोकांपर्यंत दाखवण्याचे एकमेव ॲडव्हर्टायझिंग, तसेच सणासुदीच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, इतर काही निवेदने स्क्रीनद्वारे प्रकाशित करू शकता. अधिक माहितीसाठी अमोल दळवी आणि आशिष रेपाळ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील वेरळ येथील श्री सिद्धराम स्मृती मंदिर येथे रविवार दिनांक 1 ऑक्टोबर 2017 रोजी परमपूज्य श्री समर्थ सद्गुरू मुप्पिन काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत आध्यात्मिक सत्संग सोहळा पार पडला. यामध्ये परमपूज्य श्री समर्थ सद्गुरू मुप्पिन काडसिद्धेश्वर स्वामींचे आगमन, सांप्रदायिक भजन आणि पूजन, मान्यवर संतांची प्रवचने, सद्गुरू मुप्पिन काडसिद्धेश्वर स्वामींचे अमृतमय प्रवचन आणि आरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घेतला. रोटरी क्लब ऑफ खेड आणि खेड डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 1 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 9:30 ते 1:30 या वेळेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल बाईतवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. समीर तलाठी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. घटस्थापनेच्या दिवशी काँग्रेसमधून सीमोल्लंघन करणारे आणि भाजपातील प्रवेशासाठी तत्काळ राहणारे नारायण राणे यांनी अखेर आज आपल्या नव्या राजकीय इनिंगची घोषणा केली. नारायण राणे यांनी आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केली. मुंबईत पत्रकार परिषदेत राणे यांनी ही घोषणा केली. काँग्रेसची कोंडी करण्यासाठी नारायण राणे सोबत हवेतही, पण त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या स्वभावामुळे, महत्वाकांक्षेमुळे होणारा ताप नको अशा मनस्थितीत असलेल्या भाजपनं अखेर राणेंशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. राणे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेने या शक्यतेला अधिक दुजोरा मिळाला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण ते अंजळी दरम्यान ट्रॅकवरील जॉईंट तुटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. ट्रॅकवरील जॉईंट तुटल्याचे गस्ती करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या निदर्शनास येताच त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातली. यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांची फौज घटनास्थळी दाखल झाली. मात्र यामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसला चिपळूण स्थानकात थांबा देण्यात आला. ही एक्सप्रेस 1.5 तास विलंबाने धावत होती. याशिवाय अन्य रेल्वे गाड्याही विलंबाने धावत होत्या.
कोकण रेल्वे मार्गावर दसरा दिवाळीसाठी 3 विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील पहिली विशेष गाडी दिनांक 2 रोजी रत्नागिरी पनवेल मार्गावर दोन्ही दिशांनी धावणार आहे. दसरा दिवाळीसाठी कोकण रेल्वेकडून दरवर्षी विशेष गाड्यांचे आयोजन केले जाते. त्यापैकी 3 विशेष गाड्यांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. यातील जनसाधारण ही विशेष पहिली गाडी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता रत्नागिरी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 7:50 ती पनवेलला पोहोचेल. ही गाडी त्याच दिवशी पनवेलहून रात्री 8:20 निघेल आणि रत्नागिरीला दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता येईल. 20 डब्यांच्या या गाडीला संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, खेड, मांडगाव तसेच रोहा हे थांबे देण्यात आले आहेत. दुसरी विशेष गाडी दिनांक 23 ते 27 ऑक्टोबर दरम्यान दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते करमाळी दरम्यान आठवड्यातून एकदा धावणार आहे. 22 डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ तसेच थिवी स्थानकावर थांबणार आहे. तिसरी विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते सावंतवाडी दरम्यान धावणार आहे. दिनांक 16 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत दर सोमवारी ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावणार असून 17 डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली तसेच कुडाळ स्थानकावर थांबे घेणार आहे. राज्यात गेल्या 4 महिन्यात पावसाने समाधानकारक कामगिरी केली आहे. मात्र हा पाऊस सर्वत्र सारख्या प्रमाणात पडलेला नसून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 14% अधिक तर विदर्भात सरासरीच्या 23% कमी पाऊस पडला आहे. देशभरात सरासरीच्या 95 ते 96% पाऊस झाला असून मोसमी वाऱ्यांनी आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. मोसमी वाऱ्यांनी राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरू केली असली तरी दक्षिण भारतात मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. मात्र तांत्रिकदृष्ट्या 1 जून ते 30 सप्टेंबर मोसमी वाऱ्यांच्या पावसाचा काळ समजला जातो. जागतिक हवामानाची मे महिन्यातील स्थिती लक्षात घेऊन केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने पावसाच्या 4 महिन्यात महाराष्ट्राचा समावेश असलेल्या मध्य भारतात पाऊस 100% कामगिरी करेल असा अंदाज जूनच्या पहिल्या आठवड्यात वर्तवला होता. कुवेतमधील तुरुंगात कैद असलेल्या 15 भारतीयांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. कुवेतच्या अमीर यांनी इतर 119 भारतीय नागरिकांची शिक्षा कमी केल्याचे आदेशही दिले आहेत असेही त्यांनी सांगितले. कुवेतच्या तुरुंगातील 15 भारतीयांची फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेपेत बदलण्यात आल्याने खूपच आनंद झाला आहे. कुवेतच्या अमीर यांचे आभार मानले तसे त्यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे. कुवेतमधील नागरी कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या आणि 3 वर्षे शिक्षा भोगलेल्या केरळच्या सर्व नागरिकांना सोडण्यात येईल असे सौदी अरेबियातील शारजा शहराचे प्रमुख शेख सुलतान बिन मोहम्मद अल काजमी यांनी म्हटले आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे स्थानकांसह आगारांच्या स्वच्छतेसाठी संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाची घोषणा परिवहन मंत्री आणि ST अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. महात्मा गांधी जयंतीला अर्थात 2 ऑक्टोबरपासून या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. स्थानकांसह ST 16,500 बसमध्ये या प्रकल्पांतर्गत स्वच्छता राखण्यात येणार असल्याची माहिती दिवाकर रावते यांनी दिली. संत गाडगेबाबा यांना आदर्श ठेवून स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून मूलभूत संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यात राज्यातील सर्व ST स्थानके, आगार, प्रशासकीय कार्यालये, चालक वाहक विश्रांतीगृहे यांचा समावेश करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकेल, युवा नेते योगेशदादा कदम. आंबोली येथील युवकाच्या मृत्यू प्रकरणी वरवली येथील दोघांना अटक. साथही देऊ आणि लाथही मारू, उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला केले लक्ष. अखेर नारायण राणे यांचा स्वाभिमानी महाराष्ट्र पक्ष. आणि दसरा दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 3 विशेष गाड्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. धन्यवाद.